निवडणूक फिरवत ठरवते जेणेकरून आपल्या कामगिरीचा लेखाजोखा फारसा चर्चेत येऊ नये आणि त्याच्यातून पुढे जसं अच्छेदिंत झालं नंतर जुमला म्हटलं गेलं वरती टीका झाली तो बुमरंग येऊ नये अशी एक सध्या चर्चा सुरू आहे. मला वाटतं की आम्ही ज्या गोष्टी केल्या आहेत त्या आम्ही भाषणात मांडतोच आहोत. आता मोदीजींच्या 25 मिनिटाच्या भाषणामध्ये शेतकऱ्यांसाठी काय केलं आहे युवकांसाठी काय हे येतंच, पण लोकांना आणि मीडियाला अपिलिंग जर पुलवामा आणि एअर स्ट्राईक जर होत असेल आणि त्याच्या जर बातम्या ते छापत असतील ते जर दाखवत असतील तर मला असं वाटतं नाही तर आम्ही ज्या गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत त्या आम्ही वेगवेगळ्या प्रकारे ॲडमधून लोकांपर्यंत पोचवलेच आहेत. ते आता जाहीरनाम्यासुद्धा करताना आम्ही म्हटलं आहे मी जाहीरनामा 5 वर्षाचा नाही तर 75 वर्ष होतानाचं काय करणार तेही आपण म्हटलेलं आहे. त्यामुळे मोदी सरकारने गेल्या 5 वर्षात केलेली कामं ही वेगवेगळ्या पद्धतीने लोकांसमोर आणलेलीच आहेत. आमच्या आजच्या सगळ्या मांडणीमध्ये 70% त्या कामाचा भाग असेल, 30% समजा सुरक्षा आणि पुलवामा असेल तर तोच हायलाईट होतो आणि लोकांना तो जास्त पोचतो. पण तरी मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथसारख्या मुख्यमंत्र्यांनी लष्कराला मोदीजी की सेना हे तर म्हणायला नाही पाहिजे ना. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना सांगितलं आहे. कधी कधी काय होतं की मनात भाव वेगळा असतो, म्हणजे मोदी सरकार नेतृत्व करत असतानाची सेना आणि मनमोहन सिंग नेतृत्व करत असतानाची सेना ह्यातला फरक सांगायचा होता तर तो सांगताही येतो. जसं मुंबईच्या कसाबच्या हल्ल्यानंतर आर्मीने मनमोहन सिंगांना म्हटलं होतं की आपण एअर स्ट्राईक करू सर्जिकल स्ट्राईक करू, त्यांनी नाही म्हटलं. पण आता आलं तर मोदींनी पूर्ण छूट दिली, तुम्हाला हवं ते करा, पूर्ण राजकीय अडथळा कुठलाच नाही. तर आता हा त्यावेळची सेना आणि यावेळची सेना सेनेला मिळणारी मोकळीक हा मुद्दा त्यांना मांडायचा होता तर तो त्या भाषणाच्या त्यांनी मांडला. वाक्यरचना चुकली, डायरेक्ट मोदीजी की सेना असं म्हण. नॉर्मली सेना ही सेना असते, ती कुठल्या पक्षाची नसते, कुठल्या सरकारची नसते. आणि सैन्याला जर आपण मोकळीक दिली तर सैन्य आपलं काय करू शकतं हे दाखवून दिलं त्यांनी. सैन्य आता तुम्ही जे म्हणाल की सेना ही सेना असते कुठल्या पक्षाची नाही, मग अशा सैन्याच्या शौर्याच्या नावानं मतं मागणं जे बालाकोट म्हणजे जे तक्रार झाली आहे पावसाच्या सभेत जे पंतप्रधानांचं स्टेटमेंट काय स्टेटमेंट होतं पंतप्रधानांचं त्यांच्या शौर्याला तुम्ही समर्पित करा बस पहिलं मत. हा मी ज्यावेळी मतदान सुरू केलं तर माझं पहिलं मत मी सैन्याला दिलं. आता म्हणजे कोणा दिलं हे म्हटलंय का, सैन्य जर भाजपचं आहे तर सैन्य काँग्रेसचं आहे राष्ट्रवादीचं आहे. तुमच्याच मनात का हे होतं का इन्फिनिटी कॉम्प्लेक्स येतो आहे. तुम्ही म्हणा ना अरे येस सैन्याला मिळणार म्हणजे आम्हाला मिळणार असं का नाही म्हणू शकत. तर लातूरच्या भाषणाचं वाक्य नीट आहे का, मी तर ते 18-20 वेळा रिप्ले पाहिला कुठेही नाही आहे. आता आहे बघा राजकारणामध्ये सटल मेसेज, डायरेक्ट मेसेज, इनडायरेक्ट मेसेज. आता मग राज ठाकरेंचं काय आहे, इनडायरेक्ट मेसेज आहे, डायरेक्ट मेसेज आहे आहे. मग आता राहुल गांधी काल नांदेडला बोलले पुन्हा राफेल. आज सुप्रीम कोर्टाने असली चपराक दिली आहे, नोटीसच मारली आहे की तुम्ही नको ते आमच्या याच्याबद्दल बोलताय. त्याच्यावर बोलत नाही हे आता बोलायचं विधी निषेध तर नाहीच. आता तुमचेच मित्र पक्ष आहे, त्यांचे खासदार आहे संजय राऊत, त्यांनी तर काल सांगितलं की कायदा खड्ड्यात जाऊ दे आचारसंहितेचंही आम्ही बघून घेऊ. पण ते काय आज बोलले आहेत का, ते मागच्या निवडणुकीला हेच बोलले होते.